जवान आणि शेतकरी भारत देशाचा कणा आहेत. सौ शशिकला जोल्ले यांचे प्रतिपादन. वाहन व्हेकल शॉपीचे उद्घाटन. खासदार जोल्लेची उपस्थिती. भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होऊन गेली. देशाने वैज्ञानिक क्षेत्रात, संगणक युगात, तंत्रज्ञान जगतामध्ये अशा विविध क्षेत्रांमध्ये देशाने प्रगती केलेली असून या देशाचा कणा एक जवान आणि दुसरा किसान आहे. शेतकऱ्याचा आर्थिक विकास होण्यासाठी आणि शेतकऱ्याचे कुटुंब मुख्य प्रवाहात येण्यासाठी देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी प्रधानमंत्री फूड प्रोसेसेस योजनेच्या माध्यमातून महिलांना घर बसल्या उद्योग देण्याचा व त्यांना फायदा मिळून ही योजना केलेली आहे, असे प्रतिपादन आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी केले. त्यांनी पाणी येथील वीरराणी चन्नम्मा सर्कल येथे वाहन व्हेकल शॉपीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. प्रारंभिक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून रेबिन फीत कापण्यात आली. हिरवा झेंडा दाखवून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पुढे बोलताना सौ जोल्ले म्हणाल्या, निप्पाणी मतदारसंघात 40 महिलांनी 1 लाखापासून ते 30 लाखापर्यंत चे मशीन घेतलेले असून ह्या महिला उत्तम पद्धतीचे प्रोडक्शन घेत असून आपला आर्थिक स्तर उंचावत आहेत. येणाऱ्या काळामध्ये जोल्ले उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांना या प्रोडक्शन संदर्भात सहकार करण्यात येणार असल्याचे सांगितले. तयार झालेले प्रोडक्शन क्वालिटी चेक करून परदेशात हे प्रोडक्ट निर्यात करण्याचा व्यवस्था केली असल्याचे सांगितले. आपल्या लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं एक स्वप्न होतं की भारत देशामध्ये आपल्या देशाचे 2 डोळे आहेत. एक रथाचं 2 चाक असल्यासारखं एक डोळा शेतकरी तर एक डोळा आपला सैनिक आहे. आणि त्यांना आपण प्रधानमंत्री मोदीजींनी शेतकऱ्याला जे शेतकरी पिकलेल्या पिकाला डबल भाव कसं मिळवून द्यायचं ह्याच्याबद्दल आपण 8 वर्ष आपण त्यांनी निवडून आल्यानंतर त्याचा प्रयत्न सुरू केला होता. आणि त्याच माध्यमातून शेतकरी कुटुंब जास्त आहेत, शेतकरी महिला देखील आहेत आणि त्यांना इन्कम सोर्स जास्त करून डबल करण्यासाठी प्रधानमंत्री फूड प्रोसेसिंग एक योजना सुरुवात केली. आणि गेल्या 6 महिन्यामध्ये अण्णासाहेब जोल्ले ह्या भागाचे खासदार असल्यामुळं त्यांच्या प्रयत्नामुळं माझ्या निप्पाणी मतदारसंघामध्ये 40 माझ्या रहित कुटुंबातील माझ्या माता बहिणींना हे स्कीम उपलब्ध करून दिलेलं आहे. कारण जे काही शेती उत्पन्न असतात आणि शेती उत्पन्नाचं बाय प्रोडक्ट तयार करणं, कडक भाकरी असू देत, बिस्किट असू दे, ब्रेड असू देत, बन असू देत, बटाटा चिप्स असू देत किंवा केळीचा चिप्स असू देत, कुरकुरे, मुरमुरे जे काही आपण बघतोय हे शेतीचं उत्पन्न तयार करून त्यांनी बाय प्रोडक्ट तयार केलेलं आहे. तर आज माझ्या निप्पाणी मतदारसंघामध्ये 40 आपल्या शेतकरी कुटुंबातील माता बहिणी असं 1 लाखापासून 30 लाखापर्यंत मशिनरी घेतलेलं आहे आणि यशस्वीरित्या त्याचं प्रोडक्ट सुरू केलेलं आहे. तर त्यांना अजूनही बळ मिळावं ह्या दृष्टिकोनातून जोल्ले ग्रुपच्या माध्यमातून असे 2 व्हेकल आम्ही आज केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी तयार केलेल्या वस्तू असतील. सकाळ ते दुपारपर्यंत निप्पाणी सिटीमध्ये हे गाडी फिरेल आणि संध्याकाळी ज्या रुरलमध्ये कुठं बाजार भरतोय तिथं ही गाडी जाईल आणि त्याच्या माध्यमातून हे विक्रीचं एक साधन आपण जोल्ले ग्रुपच्या माध्यमातून केलेलं आहे. दुसरं असेल आपल्या निप्पाणीमध्ये असणारं निप्पाणीमध्ये असणारे सिनेमामध्ये त्यांचाच एक मॉल करून तिथं देखील विक्रीचं सवलत आपण ठेवलेलं आहे. तिसरं आपल्या ज्योती बाजारच्या माध्यमातून ऑलरेडी 15 वर्ष झालं आपण मार्केटिंग महिला उत्पादकांना आपण द्यायला लागलोय, ते पण तिथं कंटिन्यू राहील. आणि मला खूप आनंद वाटतोय की प्रधानमंत्रीजींचं जे काही स्वप्न आहे FPOच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं हात बळकट करायचं, तर माझ्या बेडकाळमध्ये हे महिला FPO कृषीप्रिया FPO केलंय. त्या FPOला एक्सपोर्ट इम्पोर्ट लायसन्स आपण घेतलेलं आहे आणि त्या एक्सपोर्ट इम्पोर्ट लायसन्सच्या माध्यमातून जे माझ्या माता बहिणी निप्पाणीमध्ये तयार केलेल्या वस्तू आहेत हे आम्ही एक लोकल ब्रँड करून, आमचाच एक ब्रँड करून आणि त्याच्या क्वालिटी कंट्रोल करून आपल्या माता बहिणी तयार केलेल्या वस्तू परदेशाला पाठवायचं देखील आपण तयारी केलेलं आहे. अशा 4 माध्यमातून असे उत्पन्न आपण मार्केटिंग करायला लागलोय. त्यांना थोडासा आणि जरासा पुश देण्यासाठी जोल्ले ग्रुप खूप चांगल्या पद्धतीनं काम करायला लागलंय. यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्ले, नीता बागडे, महिला मोर्चा अध्यक्षा विभावरी खांडके, राजू गुंदेशा, नगरसेविका आशा टवळे, सुनील पाटील, बंडा घोरपडे, दत्तात्रय जोत्रे यांच्यासह महिला भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.